स्पर्श शशक पर्व दुसर सर्वाधिक चांगल देखने सर्वाधिक अतिशय सुंदर आयोजन अंबरनाथ विभाग आदिवासी विभाग टॉप वन च आयोजन अपन पहतो आयोजन गेल्या कित्येक वर्ष कुठेच पाहिले नाहीये। या अंबरनाथ विभाग मध्ये आदिवासी आयोजन बघितले गेले तर नाद केला राव या आयोजनाने बेकार आयोजन कडक आणि अतिशय सुरेख देखताशी प्रेमात पडावं एवढ्या चांगल्या ट्रॉफ्या निबॉल सलामीची जोडी मैदानात जात असताना रमेश आणि यशवंत ही जोडी आपण पाहतोय। रमेश कडाळी यशवंत कडाळी पंचवीस मिनिटांचा अवधी असेल। जांभिवली संघ पहिली इनिंग झाली गेली पहिल्या मॅचची 22 मिनिटांनी, त्यानंतर दुसरी इनिंग झाली गेली पहिल्या मॅचची 21 मिनिटांमध्ये। म्हणजे चांगलं आयोजन आपण पाहतोय, अतिशय चांगलं आयोजन। हॅलो थँक्यू। आणि त्या दरम्यान जनार्दन भगत यांचं आगमन झालं, विनंती असेल आपण आपल्या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ज मनापासून हार्दिक स्वागत। त्यांनी आम्हाला या स्पर्धेत आयबा कासाठी नक्कीच कॅश प्राईज लावलंय। यस, कॅश प्राईज आहे आयबा कॅससाठी। सिंगल हँड जर कॅश कॅच घेतली तर 300 रुपये आणि डबल हँड जर कॅच घेतली तर 200 रुपये पारितोषिक जनार्दन भगत या साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाईल। चला मॅच ऑन केला जाते। 12 वाजून थेट 1 मिनिट झाला गेलाय पहिल्या इनिंगचा। इथे मात्र पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि पहिल्या इनिंगचा 12 वाजून 1 मिनिट झाला गेलाय। म्हणजे पहिला चेंडू हलक्या शतकाने पुश केला, टॅप केला जातोय, अंडरआर्म बॉक्स स्टाईलने हा चेंडू खेळून काढला गेलाय। 12 वाजून 1 मिनिटाने हा सामना झाला गेला, म्हणजे 12 वाजून 26 मिनिटाने ही पहिली इनिंग संपलीच पाहिजे असा आयोजकांचा निर्णय आहे। अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। एक सिंगल घेतले ललित सवारे, आपण कुठे असाल तर लगेच आम्हाला जॉईन व्हायचं। पहिला चेंडू, त्यानंतर सिंगल आला, त्यानंतर डायरेक्ट हिट इथे द्यायचं होतं। अतिशय चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटला। गोलंदाज आपण पाहतो, विचार केला तर जांभिवली संघ हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, उंचीचा वापर करावा लागेल या ठिकाणी रमेशला। पहिला चेंडू रमेशसाठी कोलवर टप्प्याचा होता, अतिशय चांगला चेंडू पाहायला भेटला। तो चेंडूचा विचार केला तर कोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ, क्रिकेट विश्वातील सर्वाधिक सेफ पटका आणि सेफ चेंडू। सेफ फटक्याचा विचार केला तर स्टेट डाईव्ह, त्यानंतर आज तोच फटका पाहायला भेटतो। गॅपच्या सिलेक्शन गॅप आहे मोठा, मिळेल इथे मात्र चौका या आमरवाडी टीमला। संघर्ष करत असताना पहिला संघर्षमय चौकार याच वर्षी असोसिएशनला रजिस्टर झाला गेलाय। हा फटका लेट कट खेळायचा होता। पुन्हा एकदा रमेशचा फटका या ठिकाणी फसला जातोय, जोरदार अपील केली जाते। अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी। मगाशी जो विचार सांगितलं गेलं मी, क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ फटकामध्ये स्टेट ड्राईव्ह आणि सर्वाधिक सेफ चेंडू म्हणजे यॉर्कर लेंथ। आजकाल त्याही चेंडूला खेळून काढलं जात आहे,
खोदून काढले जाते, हेलिकॉप्टर शॉट उडवले जातात। हा फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन, गॅप शॉट सिलेक्शन, स्क्वेअर लेग पॉइंट मागे डीप स्क्वेअरला हा येतोय। इथून मात्र रमेशच्या बॅटमधनं दुसरा चौकार। पहिला ओवर समाप्त झाला गेला, 12:01 आणि सामना चालू झाला गेला, 12:04 झालेत। कौतुक करेन कुळगाव संघाचं, 4 ओव्हरमध्ये पहिला ओव्हर इथे मात्र समाप्त केला जातोय। 4 मिनिटांमध्ये चार ओव्हर समाप्त झाल्या पाहिजे, पंच ताकीद द्या। 20 मिनिटांमध्ये जर तुमचा 4 ओव्हर समाप्त झाले नाही तर तुमच्या 3rd सर्कलच्या बाहेरचे 5 क्षेत्ररक्षक असतील, त्यामधील 1 क्षेत्ररक्षक हा आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे। P2 चा षटक हाताळला जातो, पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 9 धावा। साहिलला आपण पाहतोय, मैदानाला लागूनच लगेचच हायवे आपण पाहतोय, बदलापूर कर्जत हायवे। याच दरम्यान फटका चांगला, हेलिकॉप्टर उडवलं जाते त्या ठिकाणी, छत्रक्षक जमलाय त्या फटक्यासाठी आणि कॅच या ठिकाणी ड्रॉप केला जाते, त्याचं रूपांतर केले जाईल, तिसरी धाव घेतली जाते। दवळ्या दिवसा इथे मात्र धावांची चोरी केली जाते दामणवाडी संघाकडनं। कॅच होता, लॉलीपॉप कॅच होता, झेल होता या ठिकाणी, लॉलीपॉप झेल सोडला गेला, त्याचं रूपांतर 3 धावेमध्ये केलं। स्ट्राईक रोटेट केली जाते, रमेश येतोय, रमेश कडाळी अंबरनाथ 11 या संघामध्ये सुद्धा या फलंदाजाची वर्णी लागली जाते। याच दरम्यान हा चेंडू इथे मात्र डॉट आहे, पंचांची दाद मागतात। फलंदाजी हा त्याचा नॅचरल खेळ आहे आणि गोलंदाजी हा त्याची ओळख आहे या रमेशची। अंबरनाथ विभागातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज कोण असेल तर धामणवाडी संघाचा हा रमेश। रमेशला कुठेतरी बॅकफुटला फेकून दिला या कुळगाव संघाने, चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत कुळगाव संघाच्या माध्यमातून। हा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा एलिव्हेजन कमी आहे, गॅपचा सिलेक्शन, नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला जातो, एकदा कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेतली जाईल का आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते। पहिला चेंडू 3 धावा, त्यानंतर 2 चेंडू डॉट, त्यानंतर 1 डबल, अजूनही 2 चेंडू शिल्लक। स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतो या ठिकाणी प्रसाद सवारी, आमचे जवळचे परम मित्र आपण पाहतो या ठिकाणी, आपण त्यांना पाहिलं गेल्याच दरम्यान पुन्हा एकदा जाईल सोडला जातोय, एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट। 3 कॅच या ठिकाणी मात्र सोडल्या जातात, 1 मोठ्या फटक्याची आशा असेल या रमेशकडनं, कारण धामणवाडी संघाचा विचार केला तर रिबास अटेम्प्ट केले जाते आणि इथे सेल सोडला जातोय, झेल मात्र सोडला जातोय। यस, पंचांचा निर्णय येतोय, ओव्हर समाप्ती, 2 ओव्हर समाप्तीनंतर दापलकापर धाव संख्या 17 धावा या ओव्हरमध्ये आल्या, तब्बल विचार केला तर 8 धावा मध्ये 9 धावा, त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून
गोलंदाजी मार्ग गोलंदाज उषा किरण इन कर्ण गणेश दरम्यान हा वाईट येतोय की आमच्या ऑपरेटरची मागणी येते आदिवासी आवाजामध्ये समालोचन करावं. यस साहेब नक्कीच करण जसा वेळ येईल तसा आवाजही तुम्हाला ऐकायला भेटेल आणि आदिवासी समाजाची ही टुर्नामेंट आपण पाहतो आदिवासी आवाज का नकोय नक्कीच असेल. रिवर्स शॉट केला जातो आता कुठेतरी सक्सेसफुल दूध आतल्यावरचा वापर केला जातोय. चेंडू जातो डीपेक्षा कबर मध्ये जोपर्यंत चेंडूला उचलून पेक केले तोपर्यंत मिळतील या दोन धावा आणि चुकीचं शतरक्षण त्याचं रूपांतर तीन धावेमध्ये करत असताना रमेश कडाळीला आपण पाहतोय. यस नक्कीच प्रसाद सवारे मॅन फ्रॉम कर्वेवाडी याच विभागात एक बुलंद आवाज प्रसाद च्या नावाने प्रसाद आम्हाला प्रचारण झालं गेलंय. या अग्री कोळी समाजाचं नक्कीच साई बाबा शिर्डी देवस्थानाचं इथं प्रसाद त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिलं गेलं त्यांचाही मी सहर्ष स्वागत करतो. या स्थळांबाहेर बादल आपण जायचंय दिनेश आपण मेन पंचांच्या भूमिकेत यायचंय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत चालले गेले स्वतः आयोजक मनोज मनोज दाते गोलंदाजीवर आक्षेप घेतला जातोय. यारा आंबू पाडीत का काय बोल रे यो यो बेकार चेंड आहे खराब बेकार काम लागला गड्यात आपाय आता त्याचा विचार व्हाय कुंख घालून कुंख ना आंब पाडलं तर आपले दगडे पडे ती डावखा गडी आहे. हा चेंडू आता बोंदायला आता बॅटमॅनला बोंदायला गड्याने चेंडू पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल आणि लेग बाईज पंच एक धाव विकेट विकेट कसा आमच्यापर्यंत कळवायचा आहे. स्टम्प स्टम्पिंग रनआउट यस रनआउटच्या मध्यपर्यंत या ठिकाणी खेळाडू बाद होतील. नक्कीच यशवंत जर सलामीसाठी आले होते ते नक्कीच डगआउटच्या वाटेवरती परतले. नो बॅटर मैदानाच्या आत बंडवण्यासाठी अण्णा ओ टू मनोज सात अण्णा जातो मैदानात. अण्णाचा विचार केला तर ट्रिपल तिरी या ट्रिपल तीनचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर वेस्ट इंडिज संघाचा क्रिस गेल आणि आपल्या अंबरनाथ विभागातील क्रिस गेलचा विचार केला तर बाळू कडाळी याच्या टी शर्टवर हा नंबर पाहिजे होता तर अण्णाने घेतला गेलाय लेफ्ट हँड बॅट्समन अण्णा कडाळी. गोलंदाजीवर आक्षेप घेतला जातो या ठिकाणी तर अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतो बादल सफारीला. इथे मात्र पहिली थोडी फुटली गेल्या या त्याच दरम्यान उमेश सवार यांचं आगमन झालं. वेलकम यस थँक्यू प्रसाद. उमेश सवार साहेबांचं आगमन झालं गेलं त्यांच्या या स्पर्धेच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत असेल. स्पंसांची दाद मागितली जाते व्हाईटची. आणि या नौका संघ आपण पाहतोय कुळगाव संघाला. कुळगाव संघाला जवळजवळ तिसऱ्यांदा चौथ्यांदा भोंदिला आहे दामनवाडच्या आहे
गोलंदाज आपण पाहतो गणेशला चांगली गोलंदाजी केली जाते. या दरम्यान पंचांची वाईट मागितला होता, वाईट या ठिकाणी आला नाही. या लेगबॅकच्या सहाय्याने एकदा वाली गेली, धावफलकावर धावसंख्या एकने पुढे सरकेल 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. स्कोरच्या भूमिकेत आम्ही पाहतो विचार केला तर नेहमीच त्यांच्या माध्यमातून समालोचन आपण ऐकत असतो. प्रसाद सबारे यांना आपण पाहतोय. रिबस अटेम्प केला जातो या ठिकाणी, सुचेचा वापर केला तो नव्या स्लाइड मध्ये चेंडू पडला जातो. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा आरामात रित्या कंप्लीट. आणि अण्णाला आपण पाहतोय चतुराई व्यक्त करताना. दामोदर संघाचा विचार तर नक्कीच कबड्डी खेळतात, त्या कबड्डीच्या स्टाईल इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न. दोन धावेच्या चांगली गोलंदाजी केली आहे या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा. हा चेंडू ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांच्या भूमिकेत. दिनेशला आपण पाहतोय आक्षेप घेतला होता गोलंदाजीवर. डबलकावर धावसंख्या 3, ओव्हर समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 25 धावा. चांगली गोलंदाजी गुळगाव संघाच्या माध्यमातून पाहायला भेटली या ठिकाणी. हॅलो 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 बारा बाजून 17 मिनिटे झाले गेलेत. जर तब्बल विचार केला तर या इनिंगचे 15 मिनिटे कंप्लीट झाले गेलेत, कारण 12 बाजून 16 मिनिटे. एक मिनिटाने सोळा मिनिटे झाले गेलेत. अद्याप विचार केला तर 9 मिनिटे तुमच्याकडे असतील. या 9 मिनिटांमध्ये कुळगाव संघाने 2 ओव्हर इथे मात्र समाप्त करायचे आहेत. हा चेंडू चांगला आहे, फटका चांगला आहे. कॅप्टन अशी लेग चेन स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्र क्लिअर करून मत येतोय हात चौकार. विकास दादा जमतरे यांचं आगमन झालं. विकास दादा शिंगटे असेल माफियासाठी, तर विनंती असेल दादांना या आपण आपल्या व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेत सहर्ष हार्दिक स्वागत. हा चेंडू चांगला या ठिकाणी, विचार केला तर डॉट चेंडू आलाय चौकारानंतर लगेचच. हा फटका चांगला या ठिकाणी, इलिव्हिजन थोडस कमी पाहायला भेटतं. मिडल ऑफ द बॅट होत, टायमिंग इथन बेमिसाल पाहायला भेटलं होतं, मात्र थोडीशी ताकद या ठिकाणी कमी पडली गेली.
एक धाव एक धावे दापल पड़ी सर दापल कर दस संख्या अपन नहीं टेपला तब्बल विचार के तीस धावा धापल खबर लगला गेल चौथो रातावर जाता है तीन चेंडू पांच धाबा खर्च केल्या जात आहेत। इथून मात्र कुळगाव संघ नौका संघ पाहतोय या नौका संघाने इथे मात्र ब्राह्मणवाडी संघाला थांबून ठेवलंय बांधून ठेवलंय। चांगली गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी फलंदाजी तेवढ्याच ताकदीची करावी लागेल। सलामीचा हा फलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मारकून गोलंदाज आपण पाहतोय मोहनला हा फटका चांगला आहे सूर्यकुमार स्टाईल ने हा फटका खेळायचा होता 360 अँगल प्रचारण केलं होतं या ठिकाणी रमेशने। रमेशला जसा खेळ करायचा आहे तसा खेळ करता येत नाही या ठिकाणी कारण सलामीला आलाय रमेश खूप स्वस्तात बाद झाला यशवंत लेफ्ट हँड बॅट्समॅन आपण पाहतोय। आज विचार केला तर सचिन कडाळी रमेश बंधू छोटे बंधू रमेश कडाळीचे यांना कुठेतरी प्रचारण करताना मागे ठेवलंय कारण सचिनचा विचार केला तर एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहिली जाते। आज कुठेतरी त्या सचिनला आगळी वेगळी सोच या दामणवाडी संघाची कुठेतरी मागे ठेवलं गेलं आणि चौथा ओव्हर या ठिकाणी आतळलं जात आहे। तब्बल विचार केला तर धावपळकावर धावसंख्या हा फटका आहे ते मात्र फसला गेला बॅटच्या आउट साइड आहे त्या ठिकाणी शतरक्षक आणि सेकंड अटेम्प्टला झेल ते घेतला जातोय। तर आपण पाहतोय डीजे बजा कि सचिन आणि रमेशची ही जोडी सख्या बंधूंची ही जोडी जशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण भारताची जोडी पाहतोय कुणाल पांड्या तसेच हार्दिक पांड्या त्यानंतर युसुफ पठाण इरफान पठाण अशी ही जोडी छोटे मियाँ तो छोटे मियाँ बड़े मियाँ शुभानला स्ट्राइकला सचिन एखादा मोठा फटका फुलारले आणि आले आले आपली ओळख करून दिली जाते। स्टेट डावचा फटका पाहतो एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद बेल्स पडली नसेल तर आउट नसेल बेल्स पडली नसेल तर आउट नसेल बेकार काम झाला कुळगाववाला तुमचा आका पका आरडाईलो दोन का बेल्स ना पाडता ने आउट मागता खरगड़िया खांदा ना का हत घाला आता तुमचा खांद मोडील तो हा फटका चांगला या ठिकाणी पुन्हा एकदा नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला जातो एक धाव कंप्लीट केली जाते दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते। बघा पंच लक्ष असू द्या 12:24 झाले गेलेत 12:01 हा सामना चालू झाला गेलाय 2 मिनिटाच्या आतमध्ये हा ओव्हर संपवायचा आहे अन्यथा एक फिल्डर आतमध्ये।
हा फटका चांगला पुन्हा एकदा गॅप टू ऑसिलेशन गॅप खूप मोठा पाहायला दिसतोय त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट दुसरी धाव आणि तिसरी धाव घेतली जाईल का नाही दोनच धावा या ठिकाणी प्रत्येकी चेंडू मागे दोन धावा खर्च केल्या तर बारा धावा धावफलकावर या ओव्हर मध्ये अंकित केल्या जातील धावफलकावर धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोअर कार्ड तब्बल 33 या अंकावर हा फटका चांगला पुन्हा एकदा डान्सिंग धाव तो विकेट खेळायचा होता फ्रंट फुटला आलो होते जागा बनवेल पुन्हा एकदा दुसरी धाव आणि कंप्लीट केली जाते तीनही चेंडू दोन दोन धावा आल्या गेल्या या ओव्हर मध्ये 206 स्ट्राइक रेटने फलंदाजी केली जाते रमेश कडाळेच्या माध्यमातून 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात अजूनही तीन चेंडू शिल्लक हा चेंडू फ्रंट फुटला आले होते जागा बनवायची होती डॉट चेंडू आलाय दोन चेंडू शिल्लक 12:25 झाले गेलेत अजूनही 1 मिनिट शिल्लक आहे वेळोवेळी हा टायमिंग सेट केला जातो आणि वेळेवर सगळे सामने सुरुवात केली जाते आणि सगळे सामने सुद्धा बेकार घड्या वाटत रे फुकाटच्या धावा देता फुकाटच्या तीन दोन माफी असाव दोन धावा नौका संघाने केलं बेडूकचा आपल्या क्षेत्ररक्षण फिल्डिंग पावसाळ्यात नक्कीच बेडाक निघता बेडूकचा प्रकारची फिल्डिंग शेवटचा चेंडू शिल्लक 12:26 चाली गेले आहेत हा फटका चांगला आहे पुन्हा एकदा गॅपचा सिलेक्शन शॉर्ट मिडियमच्या वरण चेंडू जातो एक धाव कंप्लीट केली जाते दुसरी धाव कंप्लीट केली जाते तिसरी धाव घेतली जाईल का आणि टायरे खेळ दिलं जात आहे तेव्हा तर कुळगाव संघाच्या माध्यमातून दोन धाव येतील तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद टोटल आपटी बनाम आसरे आपटी संघ नौका संघ पाहतोय आसरे संघ नौका संघ पाहतोय दोन्ही संघाच्या कर्णधार लगेच आमच्या त्वरित जॉईंट व्हायचं आहे आपटी संघ टॉचविन साठी यायचं लगेच आपटी आणि आसरे संघ कॉम बॉक्स मध्ये दोन्ही संघांना विनंती असेल लवकरात लवकर या येणारे ती चेंडू 44 धावा पडवायचे कुळगाव संघाला दरम्यान आमच्या पाहुण्यांचं आगमन झालं गेले त्यांचे शुभ असते टच विन केला जाईल आपटी आणि आसरे संघाचे कर्णधार कॉम बॉक्स मध्ये लगेच येत नाही चला आसरे आणि आपले संघ लगेचच आम्हाला जॉईन व्हायचंय टॉच बॉक्स मध्ये आसरे संघ आणि आपटी संघ आसरे यायचं मित्र पहिले इनिंग झाले गेले अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोर जावं लागेल याची नोंद घ्यायचंय दोन्ही संघांना नियम सारखेच असतील येणारी ती चेंडू आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहते तब्बल विचार केला तर 44 धावा बनवायच्या आहेत आपटी संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपटी आणि आसरे संघ आपटी संघाचा विचार केला तर
कल्याण टिटवाळा विभागातील संघ, त्यानंतर आसरी संघाचा विचार केला तर खालापूर चौक या विभागातील हा संघ आपण पाहतोय। तर आमच्या समवेत पाहुण्यांचं आगमन झालं गेलं, त्यांचं सहर्ष स्वागत असेल। चला आपटी संघाचा कर्णधार आलाय, आसरी संघाचा कर्णधार लगेच आम्हाला जॉईन व्हायचं। आसरी संघ शेवटची 2 मिनिटं तुमच्याकडे असतील आणि त्या पेनल्टीला सामोर जावं लागेल याची मात्र नोंद घ्यायची। आपटी संघाचा कर्णधार सुनील यांचं आगमन झालं गेलं, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल। आसरी संघ शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी, पाच ओव्हरचा सामना असेल। बघा प्रत्येकी संघांनी सांगायला लावू नका मित्रांनो, पहिल्या इनिंग नंतर लगेचच टॉचबिन साठी यायचंय। दोघांनाही विनंती असेल लवकरात लवकर या। दोन्ही संघ आले गेलेत, आसरी संघ असे कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतोय। दोन्ही संघांना चार साहेबांच्या शुभ हस्ते, टॉचविन केला जाईल, छापेची मागणी केली आसरी संघाने, टॉस जिंकलाय तो टॉस जिंकलाय आसरी संघाने। पाच ओव्हरचा सामना आपण पाहतोय, तर आपला निर्णय काय असेल? प्रथम आम्ही शत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करू। प्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे, खूप लांबचा प्रवास तुम्ही केला, या ठिकाणी दिलेल्या वेळेत उपस्थित झाले गेलेत, तर शत्ररक्षण करायचं आहे। तर समोरचा संघ आपण पाहतोय तर ताकदीचा हा संघ आहे, तर शत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल या आपटी संघाला? कमीत कमी 45 ते 50 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। नक्कीच 50 ते 45 धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल। तर असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्याकडे ज्या गोलंदाजांकडे तर या 50 ते 45 धावपर्यंत रोखण्याची ताकद आहे? नक्कीच आम्ही 100% योगदान देण्याचा प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न, आसरी संघासाठी आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूपच छान आहे, कारण बघितल्यानंतर इथं खेळावं असं वाटतंय। आभार आहे विश्व ऑल द बेस्ट दोन्ही संघासाठी। आणि आपटी संघ, आपण या ठिकाणी मात्र विचार केला तर टॉच हरला गेलाय, तर टॉच जिंकला असता तर आपला निर्णय काय असला असता? शत्ररक्षण, एकदा शत्ररक्षण असता। आता मात्र तुमच्या बाट्याला फलंदाजी आले, तर फलंदाजी करत असताना पाच ओव्हरचा सामना आहे, तर पाच ओव्हर मागे कमीत कमी किती धावापर्यंत मजल माराल? 50 ते 55 धावा मजल माराल। तर असे कोणते फलंदाज आहेत तुमच्याकडे ज्या फलंदाजांमध्ये ताकद आहे 50 ते 55 पर्यंत धावा टोकण्याची? आहे सुधीर आहे, गणपत आहे, आकाश आहे। सुधीर, गणपत, आकाश पूर्णपणे अशा असतील। शेवटचा प्रश्न, आयोजन कसं वाटतंय मित्र? आयोजन तर खूपच सुंदर आहे। आणि आदिवासी जनतेकडे असोसिएशन अंबरनाथची नियमावली बद्दल 2 शब्द तुम्ही सांगायचे मित्रांनो। दोघांना हा प्रश्न असेल, शेवटचा प्रश्न, आदिवासी जनतेकडे असोसिएशन जेपर्यंत उद्यास आले त्या उद्यासानंतर आमच्या टाइम वेळोवेळी सामने कंप्लीट केले जात आहेत, पहिली इनिंग कंप्लीट होती जाते, वेळेला महत्व दिले जाते, तुमच्या विभागात सामने होत असतील, अशा टुर्नामेंट होत असतील, काय आगळी वेगळी सोच पाहायला भेटते या अंबरनाथ मध्ये? तुमच्या इकडे आयोजन हे खूप छान आहे, कारण खूप कमी वेळात तुम्ही हे सामने खेळवता। विशाल बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी, कंटिन्यू प्रसाद सर। थँक्यू मनोज, खूप चांगली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय। पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धावणवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 धावा, 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय कुलगाव गणेशपुरी टीम। बॅट्समन गणेश भावेश पवार नावानं जाणला जातो, मात्र या ठिकाणी पाहतोय नक्कीच मोठा फटका खेळायचा होता, बॅटाने बोलता संपर्क नाही आहे आणि हा डॉट बॉल। अगदी आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूवरती नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला, एक संकाळली त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर 2 चौकार लगावले, त्यानंतर आपण पाहिला तर नक्कीच आपण पाहिला व्हाईट नंतर डॉट बॉल। खोलवटपाचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर, मात्र त्यानंतर पाहिला तर हा डॉट बॉल आला आहे। पाहता पाहता षटक क्रमांक पहिलं याच ठिकाणी संपलं आणि या एका ओव्हरच्या
एकावरचा खेळ नंतर धावा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जर बॅटिंग करत असताना कुलगाव टीमची तब्बल 9 धावा। म्हणजेच आसरे टीम मधून आपण पाहतो ते म्हणजेच अंकुश वाघमारे यांना विनंती असेल आपण आपल्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। पहिला षटक या ठिकाणी संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना सचिननं नक्कीच तब्बल 10 धावा खर्च केला। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि त्यानंतर 2 चौकार आणि त्यानंतर 1 वाईड आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल आलेत। पहिल्या ओव्हरच्या खेळल्यानंतर धावा संख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 10 धावा तब्बल 44 धावांचा पाठलाग करत असताना या मैदानावरती आपण पाहतोय ते म्हणजेच कुलगाव गणेशवाडी टीम दोन्ही टीमला शुभेच्छा असतील। या मॅचसाठी महत्त्वपूर्ण लढत प्रत्येक मॅच ही नॉकआउट असेल आणि प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक टीमला 100% द्यावा लागेल। नक्की या ठिकाणी टायमिंग सेट केलं गेलं 12:31 या ठिकाणी या पहिला चेंडू फेकला गोलंदाजी करत असताना तो म्हणजेच धमनवाडी टीमनं षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो तो म्हणजेच रमेश कडाली पहिला चेंडू खोलवा टप्पाचा मात्र त्यानंतर आपण पहिला 1 धाव या ठिकाणी अंकित केली आणि त्या 1 धावेच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 11 धावा। शून्यापासून 44 धावांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 11 धावा आतापर्यंत लावल्यात। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आमचे वर्गमित्र क्लासमेट ते म्हणजेच मयूर काठवले। आजच्या दिवसात आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी खूप चांगला वर्क त्यांच्या माध्यमातून केला जातो। कोलबटप्पाचा हा चेंडू आउटसाइडला खेळायचा होता मिस्टारिंग शोक डी मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेग मध्ये आणि या ठिकाणी सोपा झेल जमिनीला होतोय दान। नक्की धामनवाडी टीमला इथे जिंकायचं आहे सातत्याने चुका करतात लेझी क्रिकेट खेळलं जात। तिथे झेल होती तिथे मात्र झेल ड्रॉप झाले त्यानंतर खराब थ्रो फेकी आली त्यानंतर पाहिला तर तब्बल या चेंडू मागे आपण पाहिलात तर नक्कीच त्यानंतर आपण पाहिल्यात नक्कीच 2 धावा या ठिकाणी मिळवल्यात 2 धावेच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 13 धावा। नक्कीच दोन्ही टीमला महत्व आहे दोन्ही टीमला इतना प्रयत्न करावा लागेल। शॉर्ट आपले नॉन साइडला खेळायचा होता यष्टीरक्षक या ठिकाणी चूक करतायत नक्कीच गोलंदाजानं जवळपास हा चेंडू डॉट फेकला होता मात्र त्यानंतर यष्टीरक्षकानं चूक केली अण्णा होते मात्र अण्णाकडून चूक झाली आणि त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी एक छोटी धाव मिळते ती म्हणजेच बॅटिंग करत असताना कुळगाव गणेशवाडी टीमला 14 धावा। अजूनही पाहिलं तर नक्कीच म्हणून आम्हाला सांगतील ते म्हणजेच 30 धावसंख्येची गरज असेल 5 ओव्हरची मॅच 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील खूप चांगली संकल्पना जेणेकरून तुमचा अजून एक गोलंदाज नवीन तयार होईल सातत्यानं खूप चांगली संकल्पना घेत असताना किशोर 11 खरबे टीम डॉट बॉल आलाय धावसंख्या स्थिरावेल ते म्हणजेच 14 वरती प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी करत असताना धामनमध्ये टीमला संतपणा देऊन जाईल। सातत्याने आपण पाहतोय दोन्ही टीम या ठिकाणी प्रयत्न करतात सातत्यानं आपण पाहतोय दोन्ही टीम संघर्ष करतात ट्रॉफ्यांसाठी संघर्ष करावा लागेल। त्यादरम्यान आम्ही विनंती करू विलास बागे यांना आपण आपल्या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत। या ठिकाणी सातत्याने चुका आणि चुका केल्या जातात नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी फिल्डर रवी होते आणि रवीकडनं होते चूक मात्र फक्त 1 धाव मिळेल आणि त्या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 15 धावा। त्याच दरम्यान गणेशदादा जमदरे यांचं आगमन होत आहे खरबेगाव शाखा प्रमुख यांचं आगमन होत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत वेलकम। गुडली स्पॉट ऑन साइडला पाठवला आलं तर कापीटने एकदा पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे होईल का दुसरीचा पुन्हा एकदा चूक सातत्याने फिल्डिंग करत असताना धामनवाडी टीम चुका करते सातत्याने आपण पाहतोय चुका आणि चुका दोन्ही टीमच्या माध्यमात पाहतोय अजून आपण पाहतोय काही धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील सातत्याने धावसंख्या पुढे येण्याचा प्रयत्न करतायत बॅटिंग करत असताना ते म्हणजेच कुलगाव गणेशवाडी ही टीम आसरे टीम विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आसरे टीम संपूर्ण खेळाडू विनंती असेल
षटक क्रमांक या ठिकाणी पण पाहिलं तर नक्कीच दुसरेही संपलं आणि दोन ओव्हरच्या खेळीनंतर तब्बल 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहिलं तर 17 धाबा समीकरण असेल आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकला. समीकरण येणारे 18 चेंडू आणि 27 धाबा संख्याची गरज. प्रति ओव्हरचा रन रेट पाहिला मनसर तर नक्कीच प्रति ओव्हरमध्ये 9.0 ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. येणारे 18 बॉल आणि 27 धाबा संख्येची गरज. तर आसरे टीम विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती यायचा आहे संपूर्ण खेळाडू. षट क्रमांक तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती धमनबडी संघाच्या वतीने गोलंदाज यशवंत कडार याला पाहतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू खूप चांगला फटका डीपमध्ये फिल्डर आहेत अजून एक चूक. सातत्याने सोप्या कॅच या ठिकाणी ड्रॉप केल्या जातात. सातत्याने आपण पाहतोय चुका आणि चुका आज सुरुवातीला पाहिलं. पहिल्या इनिंग मध्ये कुलगाव टीमनं चुका केल्या मात्र त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये सुद्धा धमनबडी टीम चुका करत आहेत. क्रिकेटपटी असं मानलं जातं सूत्र आहे क्रिकेटचा म्हणजेच कॅचेसपर्यंत मॅचेस. या ठिकाणी आपण पाहतोय सोप्या सोप्या कॅचेस ड्रॉप होतात आणि आपण पाहतोय कॅचच्या स्वरूपात आपण पाहिलं तब्बल या चेंडूवरती नक्कीच एकच धावा ठिकाणी अंकित केली आणि या एका धावीच्या मदतीने धाबा संख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 18 धाबा. षटक क्रमांक तिसरा यशवंत यांना पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय अष्टपणे ग्रुप जिंकण्याची बडी टीम त्यांच्या आयोजनातून सुद्धा आपण मॅचेस पाहतो आणि त्या ठिकाणी नक्कीच ही टीम रवाना होईल धमनवाडी टीम. आणि त्या दरम्यान आमचे नक्कीच ऑफिशियल ग्राफिक जर पाहिला तर अक्षय बिरडे यांच्याकडे तर नक्कीच त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये भरपूर सारं आम्हाला मदत केली. अगदी वेळोवेळी आम्हाला त्यांनी चांगला पॅम्पलेट बनवून दिला वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत केली त्याचा मी पुन्हा एकदा कर्बे टीम मनापासून आभार व्यक्त करते. डॉट बॉल आला धाबा संख्या थांबली ती म्हणजेच 18 धाबा. खोलबटपाचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन आनसाईडला पाठवलाय नोमॅस लाईनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आले त्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला नक्कीच रवी आहेत बॉलला उचल देतील तोपर्यंत या चेंडूवरती फक्त दोन धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. सातत्याने आपण पाहतोय धाबा संख्या पुढे नेण्याचा प्रयत्न सिंगल आणि डबल वरती जास्तीत जास्त जोर देत आहेत आणि या दोन धाब्या संख्येच्या मदतीने धाबा संख्या 20 धाबा. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी विकेट आला नाहीये ही चांगली बाब असेल ती म्हणजेच कुलगाव गणेशवाडी टीमसाठी. 20 धाब्याची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप केली ती म्हणजेच बॅटिंग करत असताना कुलगाव गणेशवाडी टीमनं आणि नक्कीच अजूनही 24 धाबा संख्येची गरज असेल आणि त्याचाच पाठलाग केला जातो. खोलबटप्पाचा हा चेंडू फक्त स्वीप केला साईडला थट्या सर्कलमध्ये फिल्डर आहेत रवी खूप चांगली फिल्डिंग एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचल फेक केली. सातत्यानं आपण पाहतोय खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग करत आहेत. त्यांना माहिती आहे या ठिकाणी सिंगल डबल धाबा आल्या तरी सुद्धा मॅच आपल्या बाजूने आपण झुकू शकाल. सातत्यानं मनसवर पाहिलं तर कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं ते म्हणजेच बॅटिंग करत असताना कुलगाव गणेशवाडी या टीमचा जरी टीम नवीन असली तरी सुद्धा अगदी शांत डोक्याने मैदानाच्या आत खेळ करत आहेत. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस आणि या ठिकाणी यस अंपायर्स निर्णय का असेल आपण कळवायचा आहे. तर दोन्ही पंच एकत्र आलेत निर्णय आपण लगेच वेळ घेऊन आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाहीये. नक्कीच जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस या ठिकाणी खेळाडू बाद असेल बॅटची एज आणि त्यानंतर स्कुलेकचे अंपायर दिनेश भाग यांचा खूप चांगला डिसिजन फलंदाज बाद असेल. फलंदाज संतोष बॅक टू द पवेलियन.
निलेश बाग अपन स्वतः अपने व्यासपीठा या अपने हार्दिक स्वागत नहीं आयोजक भूमिके मे संपूर्ण करबे टीम फाट मेहनत घी है पुनः एक गोलंदाज तैयार नवीन बैट्समन अनिल कुलबटपा हा चेडू खूब चांगला फटका डट्या सर्कल मे चूक होते चुकीता क्षेत्ररक्षण मात्र शेवटच्या मोमेंटला रमेश न अगदी मेहनतांचे पराकाष्ठा केली शेवटच्या मोमेंटला अपयश अगदी दोन खेळाडूंना बीट करून चेडू जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीलाईनच्या बाहेर अनिलच्या बॅट मधून चौकार झटक क्रमांक तिसरा ही संपला आणि तीन ओव्हरच्या खेळल्यानंतर बॅटिंग करत असताना कुलगाव गणेशपेठ टीमची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 धाबा अजूनही आपण पाहू शकाल या मॅचचं समीकरण येणारे 12 बॉल आणि 18 धाबा संख्येची गरज असेल म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं प्रति ओव्हर मध्ये 9 धाबा या ठिकाणी जमा कराव्या लागतील आणि तशाच रनरेट ना गाव आपण पाहतोय तर म्हणजे कुलगाव गणेशपेठ टीम पुढे जाते आहे अगदी तिसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा यशवंत वरती आपण पाहिलं तब्बल 9 धाबा आल्या आणि अशाच रनरेटनं जरा धाबा आल्या तर नक्कीच कोलगाव गणेशपेठ टीम ही मॅच आपल्या बाजूने जिंकू शकेल मात्र या ठिकाणी एखादा चांगला ओव्हर एखादा एक दोन विकेट पुन्हा एकदा मॅचला अगदी पलटवू शकतील पुन्हा एकदा मॅच हे रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय वन डाऊनसाठी अनिल आणि त्याच्या बॅटमधून चौकर आलाय मॅचमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पकड निर्माण करत असताना समीकरण येणारे 12 बॉल आणि 18 धाबा संख्याची गरज थोड्या चुका झाल्या नाही आपण पाहिलं तर यशवंत गोलंदाजी गेली त्यामध्ये फक्त 8 धाबा आल्यामध्ये समीकरण आपण पाहू शकाल ते म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 19 धाबा संख्येची गरज असेल पहिल्या दोन ओव्हर मध्ये पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर तब्बल 18 धाबा होत्या आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर म्हणजे 8 धाबा नक्की 17 होत्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये मात्र त्यानंतर 8 धाबा आल्या अशा रीतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 वरती समीकरण असेल येणारे 12 बॉल आणि 19 धाबा संख्येची गरज ओव्हर नंबर 14 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धामणवाडी टीमच्या माध्यमातून गोलंदाज नंदू धामणवाडी टीमच्या माध्यमातून नंदू यांना आपण पाहतोय 12 बॉल आणि 19 धाबा संख्येची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी ते म्हणजे कुलगाव गणेशपेठी टीमला मॅच पुन्हा एकदा आपण पाहू शकाल रंगतदार स्थितीमध्ये सातत्यानं अप अँड डाऊन चढा उतार रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव सुरुवातीला असं वाटत होतं म्हणज की ही मॅच कुलगाव टीम सहजासहजी जिंकेल मात्र त्यात नंतर आपण पाहतोय की या मॅचमध्ये धामणवाडी टीमसुद्धा वापसी करत असताना नाही की सुरुवातीला कॅचेस सोडल्या मात्र त्यात नंतर डॉट पर्सेंटेज वाढवले आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाजानं या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 10 धाबा आल्या मात्र त्यानंतर रमेशनं फक्त 7 धाबा दिल्या आणि त्यानंतर गोलंदाज यशवंतनं सुद्धा 8 धाबा खर्च करत असताना एक महत्त्वाचा विकेटानं मिळवला समीकरण येणारे 12 बॉल आणि 19 धाबा संख्येची गरज स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे लेफ्ट हँडेड बॅट्समन गणेश शॉर्ट अपलिन बॉल लॉन साइडला टर्न केला आनंद कापेटा चेंडू चाललाय घरंगळत स्क्वेअर लेग मध्ये एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न करेल का मात्र या ठिकाणी नकार दिला तो म्हणजे अनिलनं फक्त एकच धाव एका धावावरती समाधानी असतील या ठिकाणी बॅट्समन अनिल आणि गणेश या एका धावेच्या मदतीने धाबा संख्या 26 वरती जाऊन पोहोचले प्रत्येक बॉलवरती प्रत्येक धावेवरती समीकरण बदलत असेल तर म्हणजे समीकरण आपण पाहू शकता येणारे 11 बॉल आणि 18 धाबा संख्येची गरज 11-18 समीकरण तीन मोठे फटके या मॅचला जिंकू शकेल ते म्हणजे कुलगाव गणेशवाडी टीम गोलंदाज नंदू बॉलिंग ट्रॅक मध्ये चौथा षटक फिगी करत असताना महत्वाचा हा षटक आहे या ओव्हर मध्ये जर नक्कीच
कमी दाब आला तर नक्की शेवटचा गोलंदाजावरती प्रेशर नसेल। अकोटापाचा बॉल ऑन साइडला पाठवला मिस्टरिंग शोक डीप मध्ये फिल्डर आहे चुका होणार नाहीयेत आणि त्यात नंतर आपण पाहतोय खूप चांगला जजमेंट पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करत असताना कहान मेटविस्ट विकेटचा बदन कॅप्टन अनिल बॅक टू द पवेलियन। तर आसरे टीम शेवटचा कॉल असेल आपण व्यासपीठावरती यायचा आहे। आसरे टीम अंकुश वाघमारे यांना विनंती असेल आपण आपल्या संपूर्ण टीमला आमच्या व्यासपीठावरती घेऊन यायचा आहे। नक्कीच विकेटचा पतन नवीन खेळाडू मैदानाच्या आत अजय यांना आपण पाहतोय। गोलंदाज नंदू बॉलिंग ट्रैक पर मैच मध्य शिरकाव कर प्रत्येक खेलाड़ू मेहनत घतो आता अकोटे पाचा बॉल ऑन साइड पाठला पुनः एकदम मिस्टरिंग स्ट्रोक जेल की संधि मात्र खेलाडू उशिरा आले तो मात्र बीट कर बॉल सर जाए मिड विकेट बाउंड्री लाइन ऐसी बाहर अजय बैट मधुन संघर्षा शंकनाद कर ठोकलाय चौकार। नक्कीच खूप चांगले कॅमेरा वर्क या ठिकाणी करतायत नक्कीच आपण पाहतोय स्ट्रेट जो कॅमेरा आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय कॅमेरामॅन आमच्या भूमिकेमध्ये ते म्हणजेच भावेश आणि त्यानंतर आमच्या बासपीठावरती सुद्धा एक कॅमेरामॅन आपण पाहतोय तो म्हणजेच आमचे वर्गमित्र मयूर काठवले आणि त्यानंतर ऑफिशियल अपडेटर ते म्हणजेच आमचे कुणाल म्हात्रे या ठिकाणी संपूर्ण MTC लाईव्ह स्पोर्ट्स खूप चांगली मेहनत घेतात। कालच्या चार दिवसात पाहिलं तर अप्रतिम क्वालिटी आमच्या आम्हाला त्यांनी दिली नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे। वुडलाइन स्पॉट का बॉल ऑन साइड खेला होता बैटेक स्टॉक खेला होता मतलब यह बैट एंड बॉल का संपर्क नहीं है डॉट बॉल आला चौकरा नर अपन पहतो यठिका गोलंदाज वापसी करता है एक्शन रिप्ले मे पहू शकता कशा प्रकार चुंडू फेकला बैट्समन ने कशा प्रकार फेस के मात्र कनर अपन पहतो डॉट बॉल आला है असरे टीम या लगे पुनः एक अशाच प्रकार हा चेंडू अपन पहू शकाल नहीं अपन पहतो विकेटचा पतन असेल यस अंपायर्स डॉट बॉल ओके ओके म्हणजे हा डॉट बॉल असेल म्हणजे चौकार आल्यानंतर सातत्याने गोलंदाज नंदू खूप चांगली गोलंदाजी करत असताना डॉट बॉलच्या संख्येनंतर धावसंख्या जाऊन थांबली ती म्हणजे 30 धावा अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे येणारे 7 बॉल 14 गरज प्रत्येक चेंडूवरती धावा या ठिकाणी अनिवार्य असतील। कोलबटप्पाचा हा बॉल प्रहार केला त्याच्यावरती प्रचंड ताकदीचा वापर करत असताना मात्र शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा। सात चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असताना शेवटच्या बॉल वरती षटकार ठोकला समीकरण आपण पाहू शकाल नक्कीच जवळपास आपण पाहतोय ते म्हणजे येणारे 6 बॉल आणि 8 धावसंख्याची गरज असेल 6 बॉल आणि 8 धावसंख्याची गरज शेवटचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती धमनवडे टीमच्या माध्यमातून गोलंदाज
शिबिरता षटक रुपेश संपूर्ण जबाबदारी रुपेश खांद्या देऊन पोहोचले। शिबिरचे सहा बॉल आणि आठ धावा संघाची गरज, महत्वपूर्ण ही लढत, नॉकआउट मॅच, प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकणं महत्वाचं आहे। शेवटचे आपण पाहू शकता सहा बॉल आणि आठ धावा संख्येची गरज नक्कीच। आपण पाहतो अजय जो चौथ्या क्रमांकावरती येऊन पहिला चेंडू फेस केला, चौकार त्यांनी लगवला आणि त्यानंतर बॅक टू बॅक दोन डॉट बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती त्यांनी मोठा प्रहार केला, षटकार। खूप चांगली बॅटिंग अजयच्या माध्यमातून, नाही की जोपर्यंत गणेश आणि अजय स्ट्राईक वरती आहेत ना मनोज सर, तोपर्यंत कोलगाव गणेशपुरी टीम ही मॅच सहजासहजी जिंकू शकतील। पुन्हा एकदा मॅचला सुरुवात, शेवटचे सहा बॉल आणि आठ धावा संख्येची गरज। कोलबटपाचा हा चेंडू ऑनसाइडला टर्न केला, डीपद फिल्डर आहेत यश यशवंत आहेत, खूप चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रू, मात्र या ठिकाणी फक्त एकच धाव, एका धावीच्या मदतीने धावा संख्या आपण पाहू शकता हलुबा प्रमाणे पुढे जाईल, जाऊन पोहोचली ते म्हणजे टोटल थर्टी सेवन, सदोतीस धाबा येणारे, पाच बॉल आणि सात धाबा संख्याची गरज। एखादा मोठा फटका आला पहिल्या तीन चेंडूमध्ये तर नक्कीच मॅच टर्न होऊ शकेल ती म्हणजेच कोलगाव टीमकडे, जर या ठिकाणी डॉट पर्सेंटेज वाढले तर नक्कीच शेवटच्या मोमेंटपर्यंत ही मॅच नक्कीच जाईल आणि हे कोलगाव टीमसाठी ही मॅच मात्र नक्कीच कठीण होऊन बसेल। मॅच आपण पाहतोय अत्यंत महत्वाची आहे, दोन्ही टीम आता आपण पाहतोय मेहनतांची पराकाष्ठा करतात, पाच बॉल आणि सात धावा संख्येची गरज। स्ट्राईक वरती अजय कोलबटपाचा हा चेंडू ऑनसाइडला पाठवला, मिस्टर मिक्सोक जेल महत्वाचा आहे, रमेश आहे, चुकी होणार नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगला जजमेंट, खेळाडू होईल बाद अजय बॅक टू द पवेलियन, कहाणी में ट्विस्ट, विकेट चा बटन। पुन्हा एकदा आपण पाहू शकता मॅच मध्ये शिरकाव करत असताना धमनबडी टीम, चार बॉल सात ची गरज। अकुटपाचा बॉल ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न, पंजाबकडे लाऊड अपील केली जाते आणि आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल। पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण पाहतोय पक्क निर्माण करत असताना, नक्कीच सुरुवातीला असं वाटलं होतं की ही मॅच आपण पाहतोय ती म्हणजे कोलगाव टीम जिंकेल, मात्र शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय गोलंदाज रुपेश आले आणि चांगली गोलंदाजी, शेवटचे तीन बॉल आणि सात धावा संख्येची गरज। खूप चांगली मॅच या ठिकाणी रंगत असताना दोन्ही टीम मेहनतांची पराकाष्ठा करतात, दोन्ही टीमला नक्की त्या ठिकाणी कमर कसावी लागेल, दोन्ही टीम आपण पाहतोय सातत्याने सातत्याने या ट्रॉफीकडे पाहतात। तीन बॉल आणि सात धावा संख्येची गरज, सलामीवीर गणेश सुद्धा मैदानाच्या आज सज्ज आहेत, गणेशला स्ट्राईक घेणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय पाचव्या क्रमांकावरती नरेश आलेत, पहिला चेंडू बीट झालेत, समीकरण तीन बॉल सात ची गरज। इथे शपथ झाले पंधरकडे लाऊड अपील आणि यस ज्येष्ठांचा मोठमोठा खेळाडू सापडलाय, विकेटचा बटन लेग बिफोरच्या माध्यमातून खेळाडू होईल बाद बॅट्समन नरेश बॅक टू द पवेलियन। शेवटच्या दोन चेंडूवरती ही मॅच होऊन पोहोचली, दोन बॉल आणि सात धावा संख्येची गरज, काय वापसी करताय त्या ठिकाणी धावनवाडी टीम, व्हॉट अ कमबॅक, सात धावा संख्येची गरज। कॅच या ठिकाणी एखाद्या प्रेक्षकाने स्वीकारली तर नक्की जन कृषा जनार्दन भगत यांच्याकडून नक्की दोनशे रुपयाचा कॅश प्राईज असेल, नक्कीच जनार्दन भगत यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांनी आजच्या दिवसात प्रेक्षकांना सुद्धा पारितोषिक लावलाय। मॅच आपण पाहतोय अत्यंत महत्वाचे आहे, समीकरण आपण पाहतोय सहा बॉल आठची होती मात्र ही मॅच आपण पाहतोय शेवटच्या दोन बॉल आणि सात धावा संख्येची गरज। खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज रुपेश करत आहेत,
स्ट्राइक वरती नवीन फलंदाज अनिल सफल शॉट अप लेन बॉल पाठवला फाइन लेग मध्ये आणि बॉल सरळ जाईल फाइन लेग सीमारेषा बाहेर शेवटच्या बॉल वरती या मॅचचा निर्णय जाऊन पोहोचला एक बॉल आणि तीन धावा संख्येची गरज म्हणजे तीन धावा या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागतील सहाव्या क्रमांकावरची अनिल या मॅचला जिवंत ठेवतोय अगदी चौका ठोकून संघर्षनाद आपण या ठिकाणी पाहतोय चौकार समीकरण आपण पाहतोय येणारा एक बॉल आणि तीन धावा संख्येची गरज टोटल धावा संख्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना कोलकाता टीमची 41 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम खूप चांगली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच जाते एकाच ताकदीचे हे दोन संघ एकमेकांना ताकद दाखवतायत सर देतात स्कोरच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत चार खेळाडू आले चारही खेळाडूंनी चौकार लगावत आपला अकाउंट मॅच मध्ये खोळलं मात्र या वेळेस आपण पाहतोय आतापर्यंत जी तुम्ही मेहनत केली ती मेहनत मात्र या चेंडूवरती येऊन पोहोचले दोन्ही टीम मात्र पाहतोय खूप चांगली मेहनत त्यांनी केली मात्र शेवटच्या चेंडूवरती ही मॅच येऊन पोहोचली एक बॉल आणि तीन धावा संख्येची गरज मॅच कोण जिंकणार हु विल विन द मॅच धामणवाडी टीम की कुलगाव गणेशवाडी टीम दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाला होऊन जाऊ द्या खूप चांगली मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते एक बॉल आणि तीन धावा संख्येची गरज तीन धावा कंप्लीट कराव्यात लागतील तेव्हा जर कुलगाव टीम विजय होऊ शकेल इथे जर एखादा चौकार किंवा षटकार आला तर मॅच जिंकेल ती म्हणजे जर कुलगाव टीम जर इथे डॉट बॉल किंवा सिंगल डबल आले तरी सुद्धा मॅच जिंकू शकेल ती म्हणजे धामणवाडी टीम फिल्डिंग आऊन पाहू शकाल सातत्याने बदलत असताना खूप चांगली मॅच कंपल्सरी चेसिंग आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ मध्ये जे सर्व नियम आहेत सर्व नियम स्पर्धेला लागू खूप चांगली ही मॅच रंगत असताना आजचा हा दिवस क्रमांक पाचवा एक बॉल आणि तीन धावा संख्येची गरज आणि इथे बॅट्समॅन नक्कीच आउट असतील LBW च्या माध्यमातून खेळाडू होतील बाद सुरुवातीला असं वाटलं होतं की कुलगाव टीम मॅच वरती पकड निर्माण करेल मात्र त्यात नंतर आपण पाहतोय धारदार गोलंदाजी केली ते म्हणजे रमेशनं त्यानंतर यशवंत आणि त्यानंतर पाहिलं तर म्हणजे नंदू आणि रुपेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली अशा रीतीने आपण पाहतोय या मॅच मध्ये धामणवाडी टीम विजय प्रस्थापित करते अभिनंदन धामणवाडी टीम बट हार्ड लक कुलगाव गणेशवाडी टीम नक्कीच प्रयत्न तुमचे सुद्धा चांगले